मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात, कार पलटी, 6 जण गंभीर जखमी. उपनगरातील विक्रोळी परिसरात रविवारी सकाळी एक भीषण अपघात झाला आणि या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळीतील गोदरेज कंपनीच्या परिसरात ही दुर्घटना घडली आहे. आज सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे, मात्र हा अपघात गाडी भरधाव वेगात असल्यामुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. ही इनोव्हा कार रस्त्यावरून जात असताना प्रचंड वेगात होती, त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पलटी झाली. त्यानंतर कार काही अंतरापर्यंत फरफटत जाऊन सर्व्हिस रोडलगतच्या दुभाजकावर आदळली. यावेळी कारचा वेग एवढा होता की गाडी दुभाजकाला धडकल्यानंतर येथील स्ट्रीट लाईटचा खांबही खाली कोसळला. या अपघातानंतर जखमींना गाडीतून बाहेर काढून जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.